आणि आता बातमी आहे ती मराठा आरक्षणाची. 15 जानेवारीनंतर मराठ्यांचं घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. 7 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करून विश्लेषण केलं जाईल. 15 फेब्रुवारीपर्यंत सरकारला अहवाल देण्याची तयारी करण्यात येते. राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईतील बैठकीमध्ये याबद्दलचा निर्णय करण्यात आला. दरम्यान हे सर्वेक्षण करून टिकणार आहे का असा सवाल हा जरांगेंनी उपस्थित केला. सर्वेक्षण होणार आहे मला पण माहिती मिळाली, परंतु सरकारकडं आमचं प्रामाणिक मत आहे की ते एंटी विजेंटी सारखं टिकणार आहे का हा आमचा मूळ पहिल्यापासूनचा प्रश्न आहे. नसता पुन्हा पाडे तेच वाचावे लागणार आहेत आम्हाला, पुन्हा पुन्हा तेच. त्यापेक्षा मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात. कधी नव्हे ते मराठा समाजाच्या पोराचं आता कल्याण व्हायला लागले. कधीतरी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत. त्यासाठी आपण ज्या ओबीसीमध्ये नोंदी सापडल्यात त्याला तोच आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या. तर मराठा आरक्षण प्रश्नावरनं खासदार उदयनराजे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. जास्त दिवस जर तुम्ही घोंगड जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतच. जास्त जर दिवस तुम्ही जर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच. कारण हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसता.